OTT प्लॅटफॉर्मवरून दाखवल्या जाणाऱ्या अश्लील वेबसिरीजला पायबंद घालण्यात यावा. त्यावर दाखवले जाणारे अतिरंजित, भडक, शिवराळ भाषा, नात्यांचा अनादर, पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्रोत्साहित करणार आहे. त्यामुळेच अशा वेबसिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्सॉर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आलंय. राज्यातील 48 खासदारांनीही संसदेमध्ये आवाज उठवण्याचंही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. हा प्रकार सेन्सॉरच्या नियंत्रणात आणला गेला नाही तर मात्र मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटलंय की भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटुंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट होण्याआधीच OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू असलेल्या सांस्कृतिक व्यभिचाराला सेन्सॉरच्या नियंत्रणात आणलं जावं. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था मोडीत काढून त्यांची नोकरशाहीला अनुकूल शिक्षण व्यवस्था सुरू केली. ते परके होते त्यामुळे तसे वागले, परंतु सध्या स्वकीयांकडूनच OTT प्लॅटफॉर्मवरून सादरीकरण, स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही अश्लील, बिभत्स, क्रौऱ्याच्या सीमा ओलांडणारी दृश्य दाखवली जात आहेत ते संतापजनक आहेत. भावी पिढीला काय वारसा संस्कार देत आहोत? या प्लॅटफॉर्मवरून दाखवली जाणारी अतिरंजित दृश्य गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारी आहेत. कुटुंबानं एकत्रित बसून बघण्यासारख्या एकही कलाकृती अशा प्लॅटफॉर्मवर नाही. भारतीय हिंदू संस्कृती रसा तळाला नेण्याचा कुटील डाव परकीयांकडून खेळला जातोय का याचाही शोध घेण्याची गरज असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. काही लहान मुलांकडूनही अश्लील हावभाव नृत्य करवून घेतलं जातं. त्यावरही बालकामगार विरोधी कायद्याप्रमाणे बंदी आणली गेली पाहिजे. सीए टॉपर या वेब मालिकेमध्ये आत्तापर्यंत सर्वच भागांमध्ये लहान मुलांबाबतची दृश्य अत्यंत संतापजनक आहेत. केवळ लाडकी बहीण योजना राबवणं पुरेसं नसून त्यांच्यासह लेकराबाळांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. संबंधित चॅनलशीही अशा दृश्यांना आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. तरीही नियंत्रण न आणल्यास मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिला आहे.